टकेक जलशिक्षण प्रकरण तीन पाण्याचे मोजमाप विद्यार्थ्यांनी व्यवस्थित निरीक्षण करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे उपक्रमाचे नाव आणि उपक्रमाचा उद्देश आणि महत्त्व भूजल संपत्तीचे योग्य जतन करण्यासाठी तिचे मोजमाप योग्य करण्यासाठी तिचे मोजमाप योग्य पद्धतीने होणे आवश्यक आहे भूगर्भातील सर्व पाण्याचा उगम जलचक्रातून होत असल्याने जलचक्रामध्ये समाविष्ट बाष्प पाऊस प्रवाही जल, प्रवा जल अडवलेले जल जमिनीत मुरणारे जल अशा सर्वच घटकांचे योग्य माजबा मोजमाप करावे लागते पर्जन्यमापन करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रास पर्जन्यमापक असे म्हणतात यामुळे आपल्या परिसरातील किती पाऊस पडतो याचे मोजमाप करता येते व यावरून जल आराखडा तयार करण्यास मदत होते उपक्रमासाठी नियोजित कालावधी हा उपक्रम करण्यासाठी नियोजित कालावधी सात दिवस साहित्य उपकरणे पर्जन्यमापक नरसाळे काचेची बाटली पेन पेन्सिल नोंदवयी मोबाईल लॅपटॉप पस पुस्तक संदर्भग्रंथ इत्यादी उपक्रमाची कार्यपद्धती कृती सर्व ठिकाणच्या पावसाचे योग्य मोजमाप करण्यासाठी पर्जन्यमापकाचा उपयोग करतात पर्जन्यमापक तयार करण्यासाठी प्रथम एक दंड गोलाकार भांडे किंवा काचेची बाटली घ्यावी या खाचेच्या बाटलीमध्ये बाहेर काढता येईल व परत आत ठेवता येईल असे दंडगोल भांडे घ्यावे या बाटलीत पाणी न शोषणाच्या प्लास्टिक अंशकित पट्टी घ्यावी बाटलीचा वरील भाग हा नरसाळेच्या आकाराचा असतो हे सर्व सर्वजोळून पर्जन्यमापक तयार करावा पर्जन्यमापकाचा वापर सर्व ठिकाणचे दैनंदिन प्र पर्जन्यमानात एक सुसूत्रता यावी म्हणून पर्जन्यमापकाचा मापकाचा वापर केला जातो पावसाचे प्रमाण मोजण्यासाठी पर्जन्यमापकाचा वापर केला जातो पाऊस मोजण्यासाठी लिटर प्रति चौरस मीटर किंवा मिलीमीटर हे एकक वापरून पाऊस मोजला जातो साधारणपणे जून ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये पाऊस पडतो यावेळी पर्जन्यमापकाचा वापर केला जातो दैनिक पर्जन्यमापक भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी आठ साडेआठला मोजले जाते या पर्जन्यमापकाद्वारे मागील चोवीस तासात पडलेल्या पावसाची उंची मोजतात किमान तीस मीटर परिसरात झाड इमारत इत्यादी अडथळे नसावेत सपाट प्रदेशात किमान शंभर किलोमीटर परिसरात एक पर्जन्यमापक बसवितात उपक्रम करीत असताना स्पष्ट झालेल्या संकल्पना आपल्या परिसरातील किती पाऊस पड पडतो हे मोजण्यासाठी वेगवेगळी वेग एककी वापरली जातात स्थिर पाणी मोजण्यासाठी लिटर घनफूट घनमीटर एककी वापरली जातात वाहते पाणी मोजण्यासाठी टी एम सी व क्युसेक व क्युमी ही एकक वापरले जातात नवीन काय शिकलात पाणी हे जीवन आहे भारतात वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडतो काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात तर काही ठिकाणी कमी प्रमाणात पाऊस पडतो साठवलेल्या पाण्याचे मोजमाप करण्याच्या पद्धतीस निश्चित मापन म्हणतात तर वाहत्या पाण्याच्या मोजमापास प्रवाहमापन म्हणतात याविषयी माहिती मिळाली निष्कर्ष भूजल संपत्तीचे योग्य जतन करण्यासाठी तिचे मोजमाप योग्य पद्धतीने होणे आवश्यक आहे स्थिर पाणी मोजण्यासाठी लिटर घनपोट घनमीटर एक एक, एक वापरले जातात वाहते पाणी मोजण्यासाठी टी एम सी व क्यूसेक व क्युमी हे एक वापरले जातात पाऊस मोजण्यासाठी लिटर प्रति चौरसमीटर किंवा मिलीमीटर हे एकक वापरून पाऊस मोजला जातो उपक्रमाविषयी आपले मत अनुभव लिहा हा उपक्रम पूर्ण करत असताना आपणाला असे दिसून येते की जून ते ऑक्टोबर कालावधीत पाऊस पडतो हे मोजण्यासाठी पर्जन्यमापकाचा वापर केला जातो पालकांची मदत हा उपक्रम करण्यासाठी ज्यावेळी अडचणी आल्या त्यावेळी काही माहिती पालकांकडून मिळाली तसेच त्यांच्या का काळातील पर्जन्यमाप कसे होते व किती पाऊस पडला हे कसे मुले जातात हे समजण्यास मदत झाली पालकांचे मत मानवाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आपण निसर्गावर अवलंबून असतो भूगर्भातील सर्व पाण्याचा उगम जलचक्रातून होत असल्याने जलचक्रामध्ये समाविष्ट बाष्प पाऊस परावे जल अडवलेले जल जमिनीत मोरणारे जल, जल। अशा सर्व घटकांचे योग्य मोजमापन करावे लागते सहकार्य केलेले व्यक्ती किंवा घेतलेले व्यक्ती हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी मला आमच्या शाळेतील शिक्षक मित्र आईवडील भाऊ बहीण यांचे सहकार्य लाभले वापरण्यात आलेल्या संदर्भ साहित्यांची यादी हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी वापरण्यात आलेलं संदर्भ साहित्य इयत्ता दहावी जलसुरक्षा पुस्तक कुमार विश्वकोश भूगोल पुस्तक आता आपल्याला पर्जन्यमापाच्या नोंदी आधारे आले काढायला सांगितलेले बघा तर पर्जन्यमापाच्या नोंदी वेगळ्या आहेत त्याची कारणे आपल्याला लिहायची आहे बघा तर त्याची कारणे आपण बघूया सदोष पर्जन्यमापक प्रत्येक ठिकाणी पाऊस कमी जास्त पडतो तीन वाऱ्याचे वेग जास्त असेल तर पर्जन्यमापक पावसाचे पाणी यामध्ये फरक पडतो चार बाष्पीभवनचा वेग जास्त असला तर फरक पडला किंवा पडतो पाच नोंदी घेण्याची वेळी वेगवेगळी असते वेग 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 सहा सदोष नोंदी मांडणे तर अशा पद्धतीने आपण जलशिक्षण प्रकरण तीनचे पाण्याचे मोजमाप आपण बघितलेले आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी आपला जलशिक्षण प्रकल्प पूर्ण करायचा आहे धन्यवाद